तर सुरुवातीला बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्लांट्स जे असतात त्या प्लांट्स काय करत असतात, प्लांट्सचे जे लीफ असतात ते लीफ त्या ठिकाणी वेपरच्या स्वरूपामध्ये म्हणजे बाष्पाच्या स्वरूपात जे वॉटर असते प्लांट्समध्ये ते बाष्प वॉटर काय करत असतात, रिलीज करत असतात. बाष्पाच्या स्वरूपात वनस्पती काय करत असतात, पाणी बाहेर टाकत असतात. आणि हे जे पाणी आहे, हे जे वॉटर आहे ते बाहेर टाकण्याचं काम प्लांट्समध्ये प्लांट्सच्या लीफवरती स्टोमॅटा असतात ते स्टोमॅटा करत असतात. स्टोमॅटावरती स्टोमॅटाच्या भोवती त्या ठिकाणी गाठ सेल असतात. दोन गाठ सेल या स्टोमॅटाच्या अराउंड म्हणजे भोवती असतात. आणि या गाठ सेलचं काम काय असते, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ अ स्टोमॅटा. स्टोमॅटाची उघडझाप करण्याचं काम या गाठ सेल करत असतात. त्यानंतर बघा इव्हॅपोरेशन म्हणजे काय. इव्हॅपोरेशन म्हणजे काय, वॉटर इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर बाय ल्यूज. प्लांट्सचे जे ल्यूज असतात त्या ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे वातावरणामध्ये पाणी काय करत असतात, प्लांट्समधलं पाणी बाहेर टाकत असतात, वॉटर वॉटर रिलीज करत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, इव्हॅपोरेशन प्रोसेस. त्याला आपण इव्हॅपोरेशन प्रोसेस म्हणतो. एकूणच काय, ही जी ट्रान्सफिरेशन प्रोसेस असते ती कशासाठी हेल्प करते, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल. ट्रान्सफिरेशनची जी प्रोसेस असते ती हेल्प कशासाठी करते, की सॉईलमधून वॉटर आणि मिनरल्स काय करणे, ऍब्सॉर्ब करणे. आणि अदर बॉडी पार्ट्स जे असतात, प्लांट्सचे जे इतर वेगवेगळे भाग असतात त्या भागांना ते पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी ट्रान्सफिरेशन प्रोसेसद्वारे केलं जातं. बघा रूट प्रेशर म्हणजे त्या ठिकाणी मूलदाब आपण मराठीतून म्हणतो. रूट प्रेशर आपण कशाला म्हणतो, तर बघा वनस्पतींचे जे मुळं असतात त्या मुळांवर एक विशिष्टचा दाब असतो. ते काय काम करत असतात, पुशिंग द वॉटर अप ड्युरिंग द नाईट टाईम. रात्रीच्या वेळेला काय करतात, ते जे पाणी असतं जमिनीमधलं जे वनस्पतींची मुळं शोषून घेतात त्याला वर ढकलण्याचं काम पुशिंग द वॉटर अप ड्युरिंग द नाईट टाईम. रात्रीच्या वेळेला जे पाणी शोषून घेतलेलं आहे वनस्पतींच्या मुळांनी रूट्सनी ते वर पुश करण्याचं काम त्या ठिकाणी रूट प्रेशर करत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सलमिशन आपण कशाला म्हणतो बघा. तर वनस्पतींमध्ये जे वॉटर आणि मिनरल्स जे सॉईलमधून ऍब्सॉर्ब केले जातात, जे जितके गरजेचे आहे तितके वनस्पतीच्या इतर पार्टला काय केले जातात, ट्रान्सफर्ड केले जातात. परंतु जे जास्तीचं जे वॉटर्स आहे मिनरल्स आहे ते स्टेममध्ये रूट्समध्ये किंवा वनस्पतींचे जे लीव्स असतात त्यामध्ये सीड किंवा फ्रूटच्या स्वरूपात ते काय केले जातात, साचवून ठेवले जातात. त्या ठिकाणी ते तिथे साचवून ठेवले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन म्हणतो. वनस्पतींमध्ये जे जास्तीचं जे मिनरल्स किंवा जे अन्न त्या ठिकाणी वनस्पतींचे जे फूड त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब केलेलं आहे ते फूड्स जितकं आवश्यक आहे तितकं वनस्पतींच्या इतर पार्ट्सला पोहोचवलं जातं. आणि उरलेलं जे फूड्स असतं ते काय केलं जातं, सीड्स आणि फ्रूट्सच्या स्वरूपात किंवा स्टेममध्ये रूटमध्ये ते स्टोअर केलं जातं, साचवून ठेवलं जातं. त्यालाच आपण ट्रान्सलोकेशन असे म्हणतो. बघा की ट्रान्सलोकेशनची जी प्रोसेस आहे ती इतकी इझी नसते, त्याला एनर्जी लागते. आणि ती एनर्जी ATPच्या स्वरूपात वनस्पतींना मिळवली जाते.